पोलिसांना राहिले नाही सुरक्षेचे भान. बसस्थानकातील पोलीस चौकी धुळखात पडून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचं पंढरपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात सध्या गुन्हेगारी, अवैध धंदे, वेश्याव्यवसाय, जुगार, मटका यांचं प्रमाण वाढलेलं असताना देखील पंढरपूरच्या पोलीस कर्मचाऱ्यांना याचं कोणतंही गांभीर्य नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचं या भागातील सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने पंढरपूर शहरातील असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्याकडून सेवा बजावताना कुचकामी ठरत आहे. पंढरपूर शहरात असणाऱ्या नवीन बसस्थानकावर दररोज लाखो रुपयांच्या सोने आणि चांदीच्या चोऱ्या होत असताना देखील याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नाही. दररोज पांडुरंगांच्या नगरीमध्ये दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अशा या तीव्र स्वरूपाच्या घटनांमुळे भाविक आणि पंढरपूर शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर शहरातील नवीन बसस्थानकात भाविकांची गर्दी असते. त्यासाठी तेथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा उभी केली, पण त्याकडे दुर्लक्ष करून पोलीस अधिकारी आपल्या कामाचे भान विसरून बसस्थानकातील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून दिली आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षेचं देणं घेणंच राहिलं नाही. बसस्थानकावर दररोज महिलांच्या सुरक्षेसाठी कोणी नसल्याने सोने चांदी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत्या आहेत. पंढरपूर शहरातील नवीन बसस्थानकातील पोलीस चौकी धूळखात पडलेली आहे. त्याकडे कोणताही पोलीस अधिकारी या कर्मचारी फिरकत नाही. ती पोलीस चौकी अक्षरशः सडत पडली आहे. फक्त बंदोबस्ताचा ताण आहे म्हणून उलटसुलट उत्तर देऊन स्वतःची असलेली जबाबदारी झटकून देण्याचा केविलवाणा प्रयत्न पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे. अलीकडच्या काळात मात्र पंढरपूर शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शहरातील प्रत्येक नागरिक हा भीतीच्या सावटाखाली आहे. जर संरक्षण करतेच असे उलटे उत्तर देत आहेत तर सर्वसामान्य नागरिकांची न्याय कोणाकडे मागायचा? अशी दयनीय अवस्था पंढरपूर शहरातील नवीन बसस्थानकाची झाली आहे.